गुणाधीशो गुणाधीशो विद्यानिधिर्विनायकः कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमो नमः। तर आपण अमूर्त आवरणाचे उदाहरण पाहत होतो ना, आता तुम्ही म्हणाल किती दिवस अमूर्त आवरण पाहिजे, तसंच एक आवरण बुद्धीवर तयार होईल एवढे आवरणाचे आपण प्रकार पाहतो। पण शास्त्रामध्ये निदान जेवढी उदाहरणं आलेली आहेत ती तरी किमान आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, ती केवळ उहनासाठी आपल्याला दिलेली आहेत। ह्याच्या उपर जी उदाहरणं आहेत म्हणजे केवळ अमूर्त आवरणाची 12 उदाहरणं आहेत तेवढीच अमूर्त आवरणं नाही आहेत, त्यापेक्षाही जास्त परमिटेशन कॉम्बिनेशन होऊ शकतात। उरलेली जी आवरणं आहेत ती आपल्यासाठी त्यांनी उहनासाठी सोडलेली आहेत। हा तर्क करण्याची बुद्धी आहे, म्हणजे सायन्स आपण म्हणतो ना की आमच्याकडे अनुक्त व्याधी भरपूर येतात रुग्णाच्या, कधीकधी नावही नाही असतं ऐकलेलं रुग्णाच्या, व्याधीचं नाव आम्ही नसतं ऐकलेलं, त्यामध्ये दोषदृश्य समोरच्यांना कशी करायची ती आम्हाला माहीत नसते। मग अशा वेळी तो रुग्ण त्या रुग्णाच्या फायली एवढ्या मोठ्या डायग्नोसिस आम्ही आमच्या परिभाषेमध्ये कसं बसू, आमच्या दोषगुण रस महाभूत मॅट्रिक्समध्ये कसं बसू, हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर असतो। कारण की चिकित्सा करणं, त्याच्यात कल्प हुडकणं, पंचकर्म कोणतं करणं हा दुसरा टप्पा झाला। पहिला टप्पा मला हे माझ्या दोषगुण रस महाभूतामध्ये बसवता येतं का, लिव्हर सिरॉसिस, मला काय कळतं लिव्हर सिरॉसिस झालं म्हणजे, मला काय कळतं की जेव्हा मायक्रो अल्ब्युमिन युरिया असं माझा पेशंट म्हणतो, मला काय कळतं जेव्हा सिरम क्रिएटिनिन लेवल वाढलेली असते पण पेशंट असिम्प्टोमॅटिक असतो। अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जी काळाची गरज आहे, अशा गोष्टी घेऊनच रुग्ण तुमच्याकडे येणार। त्यामुळे प्रधान कर्तव्य काय आहे, तर वैद्यांची किंवा विद्यार्थ्यांची तर्कबुद्धी डेव्हलप होणं, लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होणं हे प्रधान कर्तव्य। हे फक्त त्यांनी बाउंड्री दिली आपल्याला, हे फक्त त्यांनी गाईडलाईन्स दिले। बघा चरक सिद्धिस्थानाचा दुसरा अध्याय, नंबर 690 चक्रपाणी टीका, श्लोक नंबर 28, तस्मात् सति अपि निर्देशे कुर्यात् उह्यं स्वयं धिया, विना तर्केण या सिद्धि यदृच्छा सिद्धिरेव सा। काय म्हणतात ते, तस्मात् दॅट्स वाय सती अपी निर्देशे, सती अपी निर्देशे, निर्देशे कोटे सती अपी, इवन दो वी हॅव डिस्क्राईब डिफरंट काइंड्स ऑफ पॅथॉलॉजिकल कंडिशन अँड वी आर डिस्क्राईबिंग डिफरंट काइंड्स ऑफ थेरपीज ऑल्सो, सती अपी निर्देशे, देन ऑल्सो कुर्यात, इवन देन यू हॅव टू थिंक कुर्यात उह्यं स्वयं धिया, उहन करा। कसं उहन करा, मी सांगतो म्हणून नाही, तुमचे गुरुजी सांगतात म्हणून नाही, तुम्ही ज्यांच्याकडे वैद्यकडे प्रॅक्टिस करायला जातात ते सांगतात म्हणून नाही, महत्त्वाचं अपेक्षित काय चरकांना, स्वयं धिया। आजकाल हा स्वयं धियाच आमच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा आमच्यामध्ये नसतो, आम्ही ज्यांच्याकडे जातो ते जशी पुढी बांधतात तशीच आम्ही पुढी बांधतो, त्यांना यश मिळतं कारण की त्यांची सिद्धी असते, आम्हाला यश मिळत नाही कारण की आमचं तेवढी साधना नसते। फरक इथं पडतो, स्वयं धिया स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या बुद्धीने स्वतःची तर्कबुद्धी डेव्हलप करा, लॉजिकल रिझनिंग डेव्हलप करा, स्वतःची लाईन ऑफ थिंकिंग डेव्हलप करा। काय म्हणतात ते, आम्ही जरी सांगितलं असलं तरी सुद्धा कुर्यात, तस्मात सती अपि निर्देशे कुर्यात उह्यं स्वयं धिया, आणि खाली काय म्हणतात, विना तर्केण या सिद्धी, मी सुतशेखर वापरलं त्यापाठी मग तर्क काय, मी आरोग्यवर्धिनी वापरली त्यापाठी मग तर्क काय, मी शिलाजेतू एका ठिकाणी वापरला त्यापाठी मग तर्क काय, मी हीच बस्ती का निवडली, विना तर्केण या सिद्धी, विदाउट एनी लॉजिकल थिंकिंग आणि विदाउट एनी रॅशनल थिंकिंग, तर्क ती कशी आहे, यदृच्छा सिद्धिरे वसा, यदृच्छा म्हणजे काय, फ्लूक, कधी अंधारात तीर बसला कधी नाही बसला, कधी एक पेशंट बरा झाला तसाच दुसरा पेशंट नाही झाला, मग पेशंट एखादा बरा झाला की आपण आपली पाठ थोपवून घ्यायची कसा बरा झाला, आणि नाही झाला म्हणजे नाही काय, बरेच फॅक्टर त्याला कारणीभूत आहेत असं म्हणायचं। कुर्यात उह्यं स्वयं धिया, तर हे स्वयं धिया जे आहे, तर्कबुद्धी जे डेव्हलप करणं आहे हा बेसिक मोटो। त्यामुळे आवरणं समजून घेण्यापाठीमागचं आपलं एक प्रधान कारण काय, तर ज्या वेगवेगळ्या अनुक्त कंडिशन आमच्या डोळ्यासमोर आमच्या रुग्ण घेऊन येतात त्या मी कशा प्रत्यक्ष मांडू,
ते समजून घ्यायचे वेगवेगळे प्रकार असतील, पण त्यातला एक सोपा प्रकार आवरण आहे. म्हणून आवरण आपण डिटेलमध्ये थोडंसं पाहायचा प्रयत्न करत होतो. तर त्यातलं जे अमूर्त आवरण असं मला वाटते 211 पर्यंत आपण पाहिलं होतं, आणि 212 श्लोक आहे आता. अपान आवृत्त व्यानाचा चरक चिकित्सा स्थान 28 अध्याय श्लोक नंबर 212. अपान आवृत्त व्यान काय म्हणतात बरं ते, अपान आवृत्ते व्याने भवेत विणमूत्र रेतसाम. एकच लक्षण सांगितलं तुम्ही एकाच ओळीमध्ये, अपान आवृत्ते व्याने. मग अपान आवृत्त व्यान म्हटलं म्हणजे काय झालं, लगेच आमच्या डोळ्यासमोर दोन संकल्पना उभी राहिल्या. काय उभ्या राहिल्या, की अपान ज्या क्षेत्रामधून फिरतोय ते स्त्रोतस दुष्ट झालंय, आणि त्याचा परिणाम व्यान ज्या स्त्रोतसातून फिरतोय त्या स्त्रोतसांवर व्हायला लागला. अपान अधोगतीचा आहे, आणि ह्या अधोगतीच्या अपानाची इंटरॅक्शन गतिहनन त्यांनी कुणाचं केलं, ज्याची त्रिविधा गती आहे व्यानाची, त्या व्यानाच्या त्रिविधा गतीचं हनन आता अपान करायला लागला. तशी संकल्पना, अशी चित्र आमच्या डोळ्यासमोर व्हिज्युअलायझेशन ऑफ द संप्राप्ती व्हायला पाहिजे. संप्राप्ती आमच्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे. ती जोपर्यंत दिसत नाही ना तोपर्यंत आम्हाला लक्षणं कशी निर्माण होतात हे कळत नाही. उत्पादक कारण असे व्याधीजनन पर्यंत गमनम ही जशी आगतीची व्याख्या आहे, ती आगतीची व्याख्या आम्हाला स्पष्टपणे कळणार नाही. त्यामुळे हे लक्षण आम्हाला कशा निर्माण होतात, तर ते कसं निर्माण होतात, अपान आवृत्ते व्याने. अपानाने अपान जो आहे तो आवृत आहे, व्यान जो आहे तो आवृत्त आहे, आणि लक्षण काय निर्माण झालं, भवेत विणमूत्र रेतसाम. वीट मूत्र रेतसाम यांची अतिप्रवृत्ती निर्माण झाली, यांची अतिप्रवृत्ती निर्माण झाली. म्हणजे हे कुणाच्या कर्माची वृद्धी झाली, ही अपानाच्या कर्माची जास्त वृद्धी आहे. व्यानाच्या कर्माचे इथं उल्लेखच नाहीये. म्हणजेच या ठिकाणी आवरकाच्या कर्माची वृद्धी आहे, आवरक कर्मवृद्धी. सो वीट मूत्र रेतसाम अतिप्रवृत्ती, म्हणजे देर इज अ इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ स्टूल, देर इज अ इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ युरिन, अँड देअर मे बी अ शुक्रमेह लाईक कंडिशन. वी कॉल इट धात सिंड्रोम अँड समथिंग लाईक दॅट. सो इफ अ पेशंट ऑफ इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ स्टूल, कॅन वन ऑफ द डिफरेन्शियल डायग्नोसिस मे बी अपान आवृत्त व्यान. स्टूलची फ्रिक्वेन्सी तयार करणं हे अपानाचं काम आहे. स्टूल तयार झाल्यानंतर, पुरुष तयार झाल्यानंतर एक ठराविक काळापर्यंत त्याचं धारण करणं आणि त्याला बाहेर एक्सपल्शन करणं, हा एक्सपल्शन फोर्स अपानाचा आहे. आता या अपानाची जास्त गती निर्माण व्हायला लागली, अतिप्रवृत्ते. सो द एक्सेसिव्ह एक्सपल्शन ऑफ द पुरुष. पुरुष निर्माण अपान करत नाहीये, पुरुष निर्माण कोण करतं, पुरुष निर्माण करण्यासाठी समान आणि अग्नी कारणीभूत आहे. इथं अशा पद्धती आहे की इथं कदाचित स्टूलची क्वांटिटी जास्त नसेल पण स्टूलची फ्रिक्वेन्सी जास्त असेल. सो इन दिस अपान आवृत्त व्यान ॲज कम्पेअर टू द नॉर्मल अतिसारा देर इज अ इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ द स्टूल. सिमिलरली देर इज अ इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्चुरेशन कृते अपि अकृत संज्ञा. क्वांटिटी कदाचित जास्त नसेल पण जास्त वेळा जाणं हा जो फॅक्टर असतो जो आम्ही बीपीएच मध्ये पण बऱ्याचदा पाहतो, किंवा अन्य ज्या मूत्रवह स्त्रोताशी निगडीत व्याधी आहेत त्या संदर्भात आम्ही पाहतो, त्या दिसू शकतात. वन ऑफ द कंडिशन इज अपानावृत्त व्यान. अँड शुक्र, शुक्राची व्याख्या करताना किंवा शुक्रदोषाची व्याख्या करताना आणि प्रमेहाची संप्राप्ती सांगताना सुश्रुतांनी काय सांगितलंय, शुक्रदोष प्रमेह असतो व्यान अपान प्रकोपजा. शुक्र आणि प्रमेह या दोन व्याधी कशा झाल्यात, व्यान आणि अपान यांच्या इंटरॅक्शनमुळे तयार झालेलं आहे. सो एक्सेसिव्ह एक्सपल्शन ऑफ दी शुक्र, एक्सेसिव्ह एक्सपल्शन ऑफ दी मूत्र कॅन ऑल्सो बी कॉज ड्यू टू दी अपानावृत्त व्यान. मग आता ह्याची चिकित्सा काय सांगितली बघा, ह्याची चिकित्सा काय सांगतात, अतिप्रवृत्ती तत्रापि सर्वम संग्रहणम मतम. चिकित्सा सोपी आहे, एकाच ओळीत आहे किंवा एकाच शब्दात आहे, संग्रहणम. सी संग्रहणम शब्द आहे म्हणजे वीट अतिप्रवृत्ती असेल संग्रहणम. ह्याचा अर्थच असा आहे की वीट क्वांटिटेटिव्हली जास्त नाहीये, वीट फ्रिक्वेन्सी वाईज जास्त आहे.
जर तो क्वांटिटेटिवली जास्त असता तर आम्ही अतिसाराचं आमातिसारामध्ये संग्रहणम न तू संग्रहणम देयम हे सूत्र वापरलं असतं. ती कंडिशन नाही आहे या ठिकाणी. या ठिकाणी वेगळी कंडिशन आहे, शुद्ध वाताची कंडिशन आहे, त्यामुळे फ्रिक्वेन्सी जास्त निर्माण झाली. संग्रहणम द्या असे म्हणले. मग त्यामध्ये पुरुष संग्रहणीय द्रव्य ज्यातली आहेत सिलेक्टेड करून ती वापरायची, किंवा मूत्र संग्रहणीय एक्सेसिव्ह युरिन पॉलियुरिया टाईप कंडिशन अशी निर्माण झाली असेल तर. तर असे सर्वम संग्रहणम मतम अशा एकाच वाक्यामध्ये त्यांनी याची चिकित्सा सांगितली. पुढे काय आहे, पुढचा श्लोक जो आहे तो समानावृत्त व्यानाचा आहे. काय म्हणतात ते समानावृत्त व्यानामध्ये, श्लोक नंबर 213. मूर्छा तंद्रा प्रलापो अंगसादो अग्नि ओज बलक्षया समाने अवृत्ते व्याने व्यायामो लघुभोजनम. काय झालं, समानावृत्त व्यान अशी कंडिशन निर्माण झाली. समान ज्या स्रोतसातून वाहतो त्या स्रोतस त्या स्रोतदृष्टीचा परिणाम व्यान ज्या स्रोतसातून वाहतो त्या स्रोतसांवर व्हायला लागला. समान या ठिकाणी अवरक आहे, व्यान या ठिकाणी अवृत्त आहे. मग लक्षणं काय बघा, मोस्टली लक्षणं काय आहेत, मूर्छा तंद्रा प्रलाप ही व्यान कर्मक्षयाची लक्षणं आहेत, अवृत्ताच्या कर्मक्षयाची लक्षणं या कंडिशन मध्ये आम्हाला दिसत आहेत. काय लक्षण आहेत बघा, मूर्छा तंद्रा बलक्षय. कंडिशनचं नाव काय आहे, पॅथॉलॉजीचं नाव काय आहे, समानावृत्त व्यान. लक्षण काय निर्माण झालं, मूर्छा. लक्षण काय निर्माण झालं, तंद्रा. लक्षण काय निर्माण झालं, बलक्ष. कसं निर्माण होईल, व्यानाच्या कर्माची हानी आहे आणि मूर्छा म्हणायला लागलाय रुग्ण. व्यानाच्या कर्माची हानी आहे, तंद्रा म्हणायला लागलाय रुग्ण. व्यानाच्या कर्माची हानी आहे आणि बलक्षय फटिक म्हणायला लागलाय रुग्ण. हे असं कसं निर्माण होईल, का बरं निर्माण होईल, हे लक्षण इथं का बरं आलं, तर व्यानधातूचं काम कर्म काय, व्यानेन रसधातुर ही विक्षेप उपचित कर्मणा. हा शरीरातल्या प्रत्येक पेशीला, शरीरातल्या प्रत्येक धातूला पोषक धातूचा आहार रसाचा एक एक मॉलिक्यूल पुरवत जाणं हे व्यानधातूचं कर्म आहे. सो व्यान धातू सप्लाईज द न्यूट्रिएंट मॉलिक्यूल टू ईच अँड एव्हरी धातू सेल. आणि या व्यानधातूच्या कर्मामध्ये बाधा निर्माण होती आता, कोणामुळे, समानामुळे. त्यामुळे प्रत्येक धातूला, धातूंच्या पेशींना आता पोषक भाव मिळत नाहीये. आणि हा पोषक भाव न मिळाल्यामुळे काय निर्माण झालंय, मूर्छा तंद्रा बलक्षय. सो दिस बलक्षय इज ड्यू टू द हॅम्परिंग ऑफ द पोषण कर्म अभाव ऑफ द व्यानवायू. या ठिकाणी तुम्ही व्यानाची गती सुरळीत केली की मूर्छा तंद्रा बलक्षय कदाचित कमी होईल. त्यामुळे या ठिकाणी मूर्छा निर्माण होते. बघा म्हणजे मूर्छेची संप्राप्ती सांगतानाच ते एका ठिकाणी म्हणतायत बघा, चरक सूत्र 24 अध्याय. पान नंबर 125, चरक सूत्र 24, श्लोक नंबर 25. काय म्हणतायत, यदा तू रक्तवाहिनी रससंज्ञा वहानी च पृथक पृथक समस्तावा स्त्रोतांसी कुपितामलाः. कुपितामलाः दोषाः कुपिताः, मला म्हणजे दोष, दोष कुपित झाले. कुठे, यदा तू रक्तवाहिनी रससंज्ञा वहानी च. दोष आता रसवह स्त्रोतसामध्ये, रक्तवह स्त्रोतसामध्ये आणि संज्ञा वहानी स्त्रोतसांमध्ये गेलेले आहेत. मग काय होतं त्यामुळे, मलिन आहारशीलस्य रजमोह आवृत्त आत्मनाहा प्रतिहती अवतिष्ठन्ते जायन्ते व्याधयास्तदा. कोणत्या कोणत्या व्याधी होतात, मदमूर्छाय संन्यास तेषां विद्यात विचक्षणाहा. सो व्हेनेव्हर दि दोषाज आर हॅव्हिंग दि स्थानसंश्रय इन दि रसवह रक्तवह अँड दि संज्ञावह स्त्रोतस द कॉजे द इफेक्ट इज आयदर मदमूर्छा ऑर द संन्यास डिपेंडिंग अपॉन द डिग्री ऑफ द पॅथॉलॉजी ग्रेड 1 ग्रेड 2 और ग्रेड 3. जर सिव्हिरिटी ग्रेड 3 असेल तर संन्यास, मीडियम डिग्री असेल तर मूर्छा, अल्टर सुरुवातीची कंडिशन असेल तर मद.
किती दोष आहेत, किती प्रमाणात त्यांनी स्त्रोत अवरोध केलाय त्याच्यावर. पण दोष कुठे आहेत? रस, रक्त आणि संज्ञा. रसवाहामध्ये काय आहे? कारण की व्यानापासूनच सुरुवात आहे विक्षेपणाला, रसरक्त विक्षेपणाला, म्हणून सुरुवात रसरक्तापासून. म्हणून व्यानाचा कर्मक्षय झाला की रसरक्त व स्त्रोतसामध्ये दोष आता अडकायला लागले आणि काय व्हायला लागलं? मूर्छा हे लक्षण निर्माण व्हायला लागलं. दॅट्स वाय समान आवृत्त व्यानामध्ये लक्षण काय निर्माण झाले? मूर्छा. सिमिलरली तंद्रा ऑल्सो इज गोइंग टू हॅपन. तसं पाहायला गेलं तंद्रा तर हे प्राणवायूच्या क्षेत्रातलं कर्म आहे, पण हे आम्हाला दिसतं चरक सिद्धिस्थानाचा 9वा जो अध्याय आहे, चरक सिद्धी 9. पान नंबर 719 चक्रपाणी टीका, श्लोक नंबर 21. काय म्हणतात बरं ते? मधुर स्निग्ध गुरु अन्न सेवनात अचिंतनात आश्रमात शोकात आंद्य अनुषंगास्य वायुनो उदिरिता हा कपा. वायुनो उदिरिता हा कपा, वायुद्वारा उदिरित झालेला कफ. मग काय होतं? यदा असो समवस्कंद्य हृदयम हृदयाश्रयान. हा वायुनो उदिरित झालेला कफ कुठं? समवस्कंद्य. समवस्कंद्य म्हणजे काय? डेरा टाकणे, आश्रयित होणे. कुठे? हृदय हृदयाश्रयान. आणि काय होतं? समावृणोती ज्ञानाजी तदा तंद्रा उपजायते. आणि त्याने ज्ञानादींचा आवरण तयार करतो तो, आणि त्यामुळे तंद्रा निर्माण होते. सो तंद्रा इज ए ड्यू टू दी वायुनो उदरिता हा कफा. आणि हा वायू कोणता आहे? हा व्यानवायू. व्यानवायूद्वारे उदरित झालेला कफ. सो तंद्रा इज ऑल्सो गोइंग टू बी ऑकर इन दी व्यान कर्मक्षय अँड द बलक्षय इज ऑल्सो देअर. सो मूर्छा तंद्रा अँड द बलक्षय. प्रलाप सिम्प्टम इज देअर. प्रलाप. प्रलाप हे सिम्प्टम कशामुळे होतं? तर आम्ही सांगता येत नाही, कारण की पॅथॉलॉजी समान आवृत्त व्यानाचे प्रलाप हे संप्राप्ती मोहीम नाही. प्रलाप इरलेव्हंट टॉक. रुग्ण का करायला लागतो या पॅथॉलॉजीमध्ये? हां, त्याचं आम्हाला इथं लॉजिक काय विशेष सांगता यायचं नाही. पुढे काय? अंग साध. साध सद सिदती गळून जाणे हे लक्षण. हे पण बलक्षयामध्ये आम्हाला मोस्टली दिसतं, जिथं बलक्षय जास्त आहे अशा कंडिशनमध्ये. तर पोषण अभावामुळे बलक्षय आणि त्यामुळे अंग साध. अग्निक्षय. अग्निक्षय हे लक्षण आहे. आता अग्निक्षय हे लक्षण कसं आहे? कर्म हानिवाप आवरक. समानाचं जे आहे कर्म, समानेन अवधतो हो अग्निही. तर समान वायूच्या कर्माची हानी, म्हणून तिथे अग्निक्षय हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि ह्याची चिकित्सा काय? बघा बरं, समाने आवृत्ते व्याने काय सांगितलं? व्यायामो लघुभोजन. चिकित्सा फार सिंपल आहे. मूर्छा तंद्रा प्रलाप आहे, अग्निसाद आहे, ओजक्ष बलक्षय आहे, आणि चिकित्सा काय? व्यायामो लघुभोजनम. सो दीज आर दी प्रिन्सिपल थेरपीज. मग एवढ्यावरच थांबायचं का? नाही. हा तुमचा एक फ्रेमवर्क आहे, फ्लोचार्ट आहे. ह्याच्या आधारे तुम्हाला चिकित्सा तुमची डिझाईन करायची आहे. व्यायामो लघुभोजनम म्हणजे काय? व्यायाम म्हणजे काय? एक शब्द व्यानासाठी आला, एक शब्द समानासाठी आला. व्यायाम हा कोणासाठी आला? व्यानासाठी आला. लघुभोजन हा समानासाठी आला. व्यायाम हा स्थैर्य करे, वायूसाठी आहे, वायूचं अनुलोमन करणार आहे. त्याने व्यानवायूचं अनुलोमन होणार आहे. त्यामुळे व्यायामो लघुभोजनम ही चिकित्सा समानावृत्त व्यानाची. पुढे श्लोक नंबर 215, त्यामध्ये काय सांगितलं? तिथे कोणती पॅथॉलॉजी आहे? उदानावृत्त व्यान नावाची त्या ठिकाणी पॅथॉलॉजी. काय म्हणतात 215 मध्ये? स्तब्धता अल्पता अग्निता अस्वेद चेष्टाहानी निमिलनम. निमिलनम उदाने आवृत्ते व्याने. उदाने आवृत्ते व्याने. उदानवायूनी आता व्यानवायूवर आवरण केलंय. ड्यू टू दी उदानवायू देर इज अ गतिहनन ऑफ दी व्यान. सो उदान इज आवरक, व्यान इज आवृत्त. आणि लक्षण काय? स्तब्धता. सो म्हणजे शरीरामध्ये ज्या एन नंबर ऑफ गतीज आहेत त्या सगळ्या गतींचा रिस्पॉन्सिबल कोण आहे? तर व्यानवायू आहे. सर्व हा क्रिया हा तस्मिन प्रतिबद्धा हा शरीरेणा. सो ॲक्च्युली दी व्यान इज रिस्पॉन्सिबल फॉर दी गती. आणि या गती पाठीमागचा प्रयत्न, या गती पाठीमागची ऊर्जा कोण आहे? तर उदान आहे.
सो मुवमेंट ॲक्च्युली होते कुणामुळे? व्यानामुळे. मग सेल्युलर मुवमेंट आहे, सिलियाची मुवमेंट आहे, दोष इकडून तिकडून जायची मुवमेंट आहे, पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे, CSF ची मुवमेंट आहे, एन नंबर ऑफ सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल कोणतीही एन नंबर ऑफ मुवमेंट दॅट आर कॉजिंग इन साईड अवर बॉडी मेकॅनिक्स ऑर द बॉडी फिजिक्स आर कॉज ड्यू टू द व्यान. आणि या मुवमेंटचं प्रयत्न किंवा या मुवमेंटला प्रेरणा देणारी शक्ती कोणती आहे? तर ती उदानाची आहे. त्याला ऊर्जा देण्याची शक्ती उदानाची आहे. सो जेव्हा अशा दोन शक्ती पॅथॉलॉजीमध्ये इन्वॉल्व्ह होतात, एक ॲक्च्युली शक्ती की ज्यामुळे मुवमेंट होते, आणि दुसरी शक्ती किंवा दुसरा फोर्स की जी ॲक्च्युली मुवमेंटला प्रेरणा देणारी असते, अशा जेव्हा दोन शक्ती इन्वॉल्व्ह होतील पॅथॉलॉजीमध्ये तेव्हा काय होईल? तेव्हा सगळ्या मुवमेंट शरीरातल्या हॅम्पर व्हायला सुरू होतात. सो द फर्स्ट कंडिशन इज स्तब्धता. सो ऑल द इफर्ट्स and all the movements inside our body is going to be hampered. Stabdata. Huh? So, stabdata means what? Nothing will move now. Stiffness is there. So, patient feels very pain to move any specific joint location. Stabdata. He kashyamule nirman jhala? He involvement of the udana and the vyana. मग ही स्तब्धता कधी कधी लोकलाईज असेल किंवा कधी कधी जनरलाईज सुद्धा असू शकेल. कदाचित एका जॉईंटच्या ठिकाणी पण असू शकेल, कदाचित भिन्न भिन्न ठिकाणी पण असू शकेल, कधी कधी सर्व पर्वसंधीच्या ठिकाणी पण स्तब्धता असू शकेल. सी, हे स्तब्धता हे एक लक्षण आहे. मग तेव्हा आम्ही घरी गेल्यानंतर किंवा नंतर चिंतन करताना आम्हाला काय करायचं आहे, तर या स्तब्धतेचं डिफरेन्शियल डायग्नोसिस काय काय असू शकेल ह्याचं आम्हाला चिंतन करायचं. म्हणजे कसं? म्हणजे हा उदानावृत्त व्यानामध्ये स्तब्ध शब्द आलेला आहे. आणखीन हा शब्द कसे येईल? आमावृत्त व्यानामध्ये स्तब्ध शब्द येईल. जेव्हा आम जाऊन बसेल त्या संधीच्या ठिकाणी, त्या ठिकाणी पण स्तब्धता शब्द येईल. आणखीन कोणत्या ठिकाणी स्तब्धता येऊ शकते संधीच्या ठिकाणी? हे जर आमचे दोन चार डायग्नोसिस, डिफरेन्शियल डायग्नोसिस आमच्या डोक्यामध्ये तयार झाले, तर आम्ही आमच्या रुग्णाच्या कंडिशन, त्याची हिस्ट्री पाहून, त्याची संप्राप्ती पाहून प्रिसाईज डायग्नोसिसकडे जाऊ शकतो. एकच एक ढोबळवानाने आमवा त्याची चिकित्सा सगळ्या रुग्णांना लागू पडत नाही, कारण की संधी स्तब्ध जो आहे त्या संधी स्तब्धाच्या पाठीमागची संप्राप्ती बऱ्याचदा किंवा प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी असू शकते. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळी आमावृत्त व्यान किंवा श्लेष्मावृत्त व्यान हीच संप्राप्ती आमवाताची असेल, नाही सांगता येतं. ती जीर्ण पॅथॉलॉजी झाली तर कदाचित उदानावृत्त व्यान या कारणामुळे पण संधी स्तब्धता असू शकते. सो इट डिपेंड्स ऑन द हिस्ट्री. त्यामुळे हे आमच्या डोक्यात पाहिजे की त्या ठिकाणी स्तब्धता हे लक्षण निर्माण झाले. पुढे काय? अल्पता अग्नी. आता हे लक्षण का बरं निर्माण झालं माहीत नाही आम्हाला. चिकित्सा काय आहे, सॉरी संप्राप्ती काय आहे? उदानावृत्त व्यान आणि अल्प अग्नी हे लक्षण निर्माण झालं. संप्राप्ती मोहीम ना आणि या पॅथॉलॉजीचा प्रभाव असं म्हणतो. हां, तर या गोष्टी पण थोड्याशा कुठेतरी आम्ही डोक्यामध्ये ठेवल्या पाहिजेत की या प्रभावाच्या गोष्टी ज्या ज्या आहेत की ज्या आमच्या दोषगुण रस महाभूत मॅट्रिक्समध्ये बसत नाहीत, पण आम्ही त्याचं लॉजिक सध्या आमच्या घडीला आम्ही सांगू शकत नाही, पण आपलं चिंतन सतत त्या दृष्टीने चालू ठेवायचं की असं का बरं लिहिलं असेल. कारण की कधीतरी या चिंतनातनच मग दिशा सापडली, पण कधीतरी काहीतरी ज्ञानाची दिशा सापडली, मग ते जे ज्ञान होतं ते काय होतं? अतिंद्रिय ज्ञान. अतिंद्रिय ज्ञान म्हणजे काय असतं? प्रभावाचं लॉजिक तुम्हाला कळणं हे अतिंद्रिय ज्ञान असतं. आपण जे पाहतोय ते काय त्यांच्या दृष्टीने सामान्यच ज्ञान आहे, जे आहे तेच आपण बघतोय. पण हे जे आहे मधलं गोष्ट, प्रभावाची गोष्ट, ते आम्हाला कळत नाही ना. इथं अल्पता अग्नी का आली आम्ही नाही सांगू शकत. तर ते थोडंसं त्या दृष्टीने पण आपल्या डोक्यात विचार ठेवायचा, सतत चिंतन चालू ठेवायचं की या शब्द असे का बरं या ठिकाणी आले असतील. आणखीन काय म्हणले त्या ठिकाणी? अस्वेद. हे कशाचं आहे? हे व्यानाच्या कर्माचा क्षयाचं लक्षण. हा, व्यानाची तिर्यक गती आहे. दोषांना तिर्यक घेऊन जाऊ शकतो व्यान त्रिविधा गतीमधला. तर ही तिर्यक गती आता व्यानाची हॅम्पर व्हायला लागली उदानाच्या आवरणामुळे. त्यामुळे अस्वेद हे लक्षण निर्माण होतं. मग परत डोक्यात विचार ठेवायचा, अस्वेद हे लक्षण कधी कधी निर्माण होईल? ज्वरामध्ये पण निर्माण होईल अस्वेद हे लक्षण. आणखीन आत्ता आम्ही पाहिलं उदाहरण, त्या उदाहरणात निर्माण होईल. आणखीन कुठे? पांडूमध्ये अस्वेद लक्षण निर्माण. तर हे जेव्हा मी डिफरेन्शियल डायग्नोसिस अशा माझ्या डोळ्यासमोर ठेवत नाही, मी आयुर्वेदीय पद्धतीने निदान करू शकत नाही. आम्ही काय करतोय सध्या? आम्ही मॉडर्न निदान आणि आयुर्वेदिक चिकित्सा असं करतो.
असं करतो. म्हणजे बऱ्याचदा डोक्यात विचार येतो किंवा तो ठीक आहे व्यवहार म्हणून, पण तो पूर्ण विचार असू शकत नाही. मी बऱ्याचदा म्हणतो पेशंटला चक्कर यायला लागली की आम्ही पटकन बीपी पाहायला लागतो, वाढलंय का त्याचं बीपी, कमी झालंय का, ठीक आहे. पण मग आयुर्वेदीय विचार घेतच नाही ना मग भ्रमाचा. मग मी अडकलो तिथे सिस्टॉलिकमध्ये आणि डायस्टॉलिकमध्ये. मग मी माझ्या पद्धतीने विचार कधी करू? मग माझ्या पद्धतीचा विचार तिथे खुंटीत होतो आणि मग केवळ लाक्षणिक चिकित्सेवर मी अडकतो. मग भ्रमाचा विचार राहतच नाही. मग भ्रम कोणत्या कोणत्या कारणामुळे होऊ शकते हे मला लक्षातच येत नाही. तर हे कुठेतरी आपण ब्रेक करण्याची सवय आपल्या बुद्धीला लावून घेतली पाहिजे की त्यामुळे अस्वेद हे लक्षण आणि चेष्टाहानी व्यानाच्या कर्माचा क्षय, त्यामुळे इथे चेष्टाहानी निमिलिनम, निमिलिनम हे व्यानाचं कर्म आहे. टॉसिस निर्माण होणे, काही पेशंट किंवा काही नॉर्मल कंडिशनमध्ये पण हे असतं बघा, टॉसिस सर्कुलेशन निमिलिनम. अर्धितामध्ये पण पॅथॉलॉजी म्हणून सांगितलं निमिलिनम हे कंडिशन. तर ती कंडिशन या ठिकाणी निर्माण होऊ शकते व्यानगती हॅम्पर झाल्यामुळे. आता ह्याची चिकित्सा काय सांगितली आहे त्यांनी, पथ्य मित लघु, पथ्य मित लघु एवढी चिकित्सा. सो दिस इज द फ्रेमवर्क ऑफ द चिकित्सा. म्हणजे हे डोक्यात ठेवून चिकित्सा करा. म्हणजे इतर मग कल्प वापरायचे, पंचकर्म कोणती करायची, औषध कल्पना कोणती द्यायची हे तर ठेवाच, पण पथ्य मित लघु या शब्दांना महत्व आहे. मित मित म्हणजे कमी नाही, मित म्हणजे इनफ, ॲडिक्वेट. तर हे जे आमच्या शास्त्रामधले गमक असणारे शब्द आहेत ना, ते आमच्या डोक्यात पाहिजे, ते आम्हाला कळले पाहिजे. आम्ही खूप म्हणजे आता पुन्हा पुन्हा आपल्याच निगेटिव्ह बाजू आपण नाही सांगायच्या, पण आपण खूप ते टेकन टू बी ग्रँटेड घेतो. टेकन टू बी ग्रँटेड म्हणजे कसं, आपण खूप त्याला डायल्यूट करून टाकतो. म्हणजे शास्त्र वाचताना किंवा संहिता वाचताना आम्ही सतत ऑब्झर्वेशन कसं ठेवलं पाहिजे, आमचं सतत चिंतन. आता विषयांतर होईल चिकित्सा स्थानाचा 16वा अध्याय. पान नंबर 528 काय म्हणतात बरं ते चिकित्सा सूत्र सांगितलं त्यांनी 39व्या श्लोकामध्ये. साध्याम साध्यानाम इतरेशाम तू प्रवक्षामी चिकित्सितम तत्र पांडवामयी स्निग्ध तीक्ष्णैहि ऊर्ध्व अनुलोमिकैहि संशोध्या मृदुवितिक्तैहि कामलीतु विरेचने. ओके झालं, मग काय करा, पांडवामध्ये आम्ही स्निग्ध तीक्ष्ण ऊर्ध्व अनुलोमिकैहि असं करा आणि कामलीमध्ये विरेचन करा. मग पुढे जे आहेत ना श्लोक नंबर साधारण 44 पासून ते पुढे 60 पर्यंत त्यांनी वेगवेगळे कल्प दिलेत विरेचनासाठी उपयुक्त असणारे कोणते कोणते कल्प वापरायचे, संशोधनासाठी उपयुक्त असणारे कोणते कोणते कल्प वापरायचे ते दिले. संशोधन करायचं, स्नेहन देऊन संशोधन करायचं, स्नेहन दिल्यानंतर मग संशोधन करायला सांगितले. आणि मग काय म्हणतात, मग हा श्लोक नंबर मग हा वाचायचा 41व्या. काय 41व्या श्लोकात म्हणताय, ताभ्याम संशुद्ध कोष्ठाभ्याम पथ्यानी अन्नानी दापयेत शालीन सयव गोधुमान पुराणान युष संहितान. वाचला मी श्लोक, काय कळलं मला, ताभ्याम संशुद्ध कोष्ठाभ्याम. संशोधन झालं की विशेष आहे या ठिकाणी, संशोधन झालं की आमच्या डोक्यात काय येतं, लगेच संसर्जन क्रम येतो. हिथं पेयादी क्रम सांगितलेला नाही. दिस इज द फर्स्ट इन्स्टन्स वेअर आफ्टर द संशोधना दे नेव्हर नॅरेटेड दि स्नेहादिक्रम सॉरी पेयादिक्रम. डायरेक्टली त्यांनी काय आदेश दिलाय, पथ्यानी अन्नानी दापयेत. संशोधनपूर्वक स्नेहपान करा, स्नेहपान करून संशोधन करा. आणि डायरेक्टली आमच्या डोक्यात काय असते कन्व्हेन्शनल प्रॅक्टिस, नाही आता मग पेयादी कर्म करा, संशोधन क्रम करा, 2 दिवस करा, 3 दिवस करा, प्रवर पहा, शुद्धी यावर पहा. आमच्या पुस्तकात पण तसंच असते की आम्ही तसंच वाचतो. शास्त्र काय म्हणतं, जर तुम्ही पांडूची चिकित्सा करत असाल आणि पांडूची चिकित्सा म्हणून जर तुम्ही संशोधन केलं असेल तर आफ्टर संशोधन ताभ्याम संशुद्ध कोष्ठाभ्याम पथ्यानी अन्नानी दापये. डायरेक्ट अन्नानी दापयेत, डायरेक्ट अन्न द्या, डायरेक्ट आहारावर घ्या त्याला, हे वेगळे.
जर मी पांडूची संशोधन म्हणून चिकित्सा करत असू तर हा माझ्या डोक्यात विचार जर नसेल आणि मी पेयाधिक्रम करत असू तर मी शास्त्राच्या विरुद्ध विचार करतो. मग दुसरा प्रश्न असा निर्माण झाला असं त्यांनी का म्हटलं असं की इथे त्यांनी पेयाधिक्रम का नाही सांगितलं का? कारण की आम्ही चिकित्सा कशाची करतोय? आम्ही चिकित्सा निस्सार धातूंची करतोय. निस्सार शिथिलेंद्रिय आपण पांडूची संप्राप्ती जेव्हा पाहू तेव्हा बघू की ही निस्सार शिथिलेंद्रिय अवस्था आहे. शरीरातला स्नेहधातू सगळा गेलेला आहे, शरीरातल्या धातूंमधलं बल सगळं गेलेलं आहे आणि अशा वेळी तुम्ही संशोधन केलं आणि पुरत जर पेयाधिक्रम करायला लागलात तर आणखीन धातुबल हीन व्हायची शक्यता. हे टाळण्यासाठी संशोधन केलं तर पटकन आहारावर गेलं. पथ्यानी अन्नानी आम्ही खूप करतो आणि रिझल्ट मिळाला नाही की शास्त्राला दूषण देतो. सगळं करून पाहिलो रिझल्टच नाही. कसा रिझल्ट देतो? जर आम्ही शास्त्रोक्त जात नसू तर कसा रिझल्ट द्यायचा? म्हणजे असं होतं बऱ्याचदा चर्चा करताना इतरांशी, इतर दुसऱ्या मित्र वर्ग जो आहे वैद्य वर्ग त्यांच्याशी प्रॅक्टिस करताना किंवा बोलताना मी सूचशेखर वापरलं, रिझल्ट मिळाला नाही रे. ब्लेम सूचशेखरवर येतो पण सूचशेखर वापरायची अवस्था माझी बरोबर आहे का? सूचशेखर वापरायचं अनुपान माझं बरोबर आहे का? सूचशेखर मी व्यवस्थितपणे दिलाय का हे विचारच करत नाही. माझी अवस्था बरोबर आहे का नाही हे जर इंट्रोस्पेक्शनच आपलं होत नाही आणि आपण डायरेक्टली ब्लेम शास्त्राला, डायरेक्टली ब्लेम त्या कल्पाला देऊन टाकतो तर असं नको व्हायला. त्यामुळे शास्त्राचं उहन, शास्त्राचं चिंतन पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे. आपण थोडंसं डायव्हर्ट झालो पण या ठिकाणी जे त्यांनी सांगितलंय की चिकित्सा काय शब्दात सांगितले त्यांनी पथ्यम मितम लघु. तर ही तुमची चिकित्सेचं फ्रेमवर्क पाहिजे जेव्हा तुम्ही चिकित्सा कोणाची करताय? उदानावृत्त व्यानाची. तर अशा प्रकारे त्यांनी डायरेक्टली वायूशी निगडीत अशी चिकित्सा नाही दिली पण एक तुम्हाला फ्रेमवर्क दिलं सिद्धांताचं की अशा प्रकारे तुम्ही पेशंटचा आहार संकल्पना ठेवा आणि मग त्याच्याशी निगडीत जी पंचकर्माची असेल किंवा औषधी कल्प असेल तर त्याच अनुषंगाने तुम्ही करा. तर हे झालं अमूर्त आवरणाच्या संदर्भात. तर हे आत्तापर्यंतचे जेवढी उदाहरणं आपण पाहिली ती अमूर्त आवरणाची होती. अमूर्त आवरण म्हणजे काय हे दोन पद्धतीने आपण पाहिलं होतं की कसं असतं अमूर्त आवरण म्हणजे की प्रदुष्ट हा श्रोतांसी, श्रोतांसी एव प्रदुष्येती, प्रदुष्ट हा धातवा, हा धातवान एव प्रदुष्येती. एक स्त्रोत वायू ज्या स्त्रोतमधून वाहतोय ते स्त्रोत दुष्ट झालं आणि त्या स्त्रोतदृष्टीचा परिणाम दुसरा वायू ज्या स्त्रोतसातून वाहतोय त्या स्त्रोतसांवर व्हायला लागला तर त्याला आम्ही काय म्हणतो? अमूर्त आवरण झालं असं म्हणतो. हेच वेगळ्या पद्धतीने चक्रपाणी कसं सांगितलं की दोन वायू जेव्हा अभिमुखा अभिसर्पत होतात तेव्हा काय होतं? एक वायू दुसऱ्या वायूचं गतिहनन करतो. तर ही गतिहनन स्वरूपाची पॅथॉलॉजी जी असते ती अमूर्त आवरणाची असते. आता हे अमूर्त आवरण पाहिल्यानंतर आपण आता पुढचा जो टप्पा आहे मूर्त आवरणाचा, व्हॉट इज मूर्त आवरण? तर ते मूर्त आवरण थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर मूर्त आवरण तसं तुलनेने समजायला सोपं आहे. मूर्त म्हणजे काय? विजिबल, जे दिसतो, ज्याला काय मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे असं. म्हणजे आपण पाहिलं होतं आवरक जेव्हा रसादी धातू किंवा कफपित्तासारखे दोष किंवा मल असतात तेव्हा त्या कंडिशनला आम्ही मूर्त आवरण म्हणतो. जेव्हा काही व्हिजिबल एंटिटी वायूवर आवरण करते ज्याला काही मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे, रस असेल, फ्लेश्मा असेल, रक्त असेल, आम असेल, मल असेल, हे जेव्हा व्हिजिबल एंटिटी वायूवर आवरण करते तेव्हा त्या कंडिशनला आम्ही नाव देतो आता मूर्त आवरण झालं. मूर्त आवरण होतं कसं, समजून कसं घ्यायचं? तर त्यासाठी याच अध्यायातला श्लोक नंबर 232 जो दिलाय तो वाचूय. चरचिकेचा स्थान 28वा अध्याय श्लोक नंबर 232 काय म्हणतात ते? यद्यस्य वायोः निर्दिष्टम स्थानम, यद्यस्य वायोः निर्दिष्टम स्थानम तत्र इतरो स्थितो दोषो बहुविधान व्याधीन दर्शयथाम यथान निजान. काय म्हणतायत? यद यस्य वायोः निर्दिष्टम स्थानम म्हणजे काय? ज्या ज्या म्हणून वायूची जी जी म्हणून स्थानं सांगितलेली आहेत. यद यस्य वायोः निर्दिष्टम स्थानम, अपानाची काही काही स्थानं सांगितलेली आहेत आम्ही, समानाची स्थानं सांगितलेली आहेत, व्यानाची स्थानं सांगितलेली आहेत, प्राणवायूची स्थानं सांगितलेली आहेत. यद यस्य वायोः निर्दिष्टम स्थानम, मग अशा स्थानाच्या ठिकाणी काय होतं? काय होतं त्या ठिकाणी? तत्र इतरो स्थितो दोषो आगतान. आगतान शब्द नाही आहे आपण तो अन्वयात घातला.
तत्र त्या स्थानाच्या ठिकाणी जी जी म्हणून वायूची स्थान आहे त्या स्थानाच्या ठिकाणी इतरौ स्थितो दोषौ आगतान इतर ठिकाणचे दोष त्या ठिकाणी यायला लागले जे तिथे नॉर्मली नसतात असे दोष त्या स्थानाच्या ठिकाणी यायला लागले एक्सेसिव्ह क्वांटिटी मध्ये तर काय होतं बहुविधान व्याधीन दर्शयता यथा निजान सो इट विल कॉज एन नंबर ऑफ पॅथोफिजिओलॉजिकल कंडिशन यदि अस्य वायुः निर्दिष्टम स्थानम जे जे म्हणून वायूची स्थान सांगितलेली आहेत फॉर एक्झाम्पल अपानाचं स्थान अपानाचं स्थान म्हणजे काय अपान ज्या स्त्रोतसातून वाहतो ती स्त्रोतस म्हणजे अपानाचं स्थान बरोबर म्हणजे कोणते स्त्रोतस पुरुषवह स्त्रोतस मूत्रवह स्त्रोतस अर्थवह स्त्रोतस शुक्रवह स्त्रोतस ही स्त्रोतस यदि अस्य वायुः निर्दिष्टम स्थान आता ही अपानाचे स्थान आहे त्या ठिकाणी काय झालं फॉर एक्झाम्पल इतरौ स्थितो दोषो आगता इतर ठिकाणचा एक दोष त्या ठिकाणी यायला लागला फॉर एक्झाम्पल आता त्या ठिकाणी कफ यायला लागला अपान क्षेत्रामध्ये कफ यायला लागला यद्यस्य वायुः निर्दिष्टम स्थानम तत्र इतरौ स्थितो दोषो आगता म्हणजे काय झालं आता कफ अपान क्षेत्रामध्ये यायला लागला म्हणजे तो काय होईल तो आयदर पुरुषवाहामध्ये जाईल मूत्रवाहामध्ये जाईल शुक्रवाहामध्ये जाईल किंवा अर्थवाहामध्ये जाईल मग हा जो श्लेष्म आहे हा समजा पुरुषवाह स्त्रोतसामध्ये जायला लागला तर काय करेल हा श्लेष्मा अपानाचं जे पुरुषवह स्त्रोतस आहे त्या स्त्रोतसामध्ये आता जायला लागला मग काय करेल तो प्रवाहिकेची निर्मिती करेल भिन्न वर्चस श्लेष्म वर्चस गाढ वर्चस अशी कंडिशन निर्माण होईल सो व्हॉट इज प्रवाहिका प्रवाहिका इज नथिंग बट द श्लेष्मारुत अपान प्रवाहिका वेगळी नाहीच आहे मुळी प्रवाहिकेची चिकित्सा काय श्लेष्मारुत अपानाची चिकित्सा आहे श्लेष्म जतिसार म्हणजे काय अपानाचं जे पुरुषवह नावाचं स्त्रोतस आहे तिथं इतरौ स्थितो दोषो आगतान त्या ठिकाणी श्लेष्म आता यायला लागला मग श्लेष्म जतिसाराची चिकित्सा काय करायची काय नाही करायची श्लेष्म्याची चिकित्सा करायची बघा चरक चिकित्सा स्थानाचा 19वा अध्याय पान नंबर 554 श्लोक नंबर 102 काय म्हणतात ते श्लेष्माती सारे प्रथमम हितम लंघनम पाचनम श्लेष्मातिसारे प्रथमम हितम लंघनम पाचनम का बरं लंघनम पाचनम का कारण की आम्ही श्लेष्म्याची चिकित्सा करतोय श्लेष्म कुठे आलाय आता अपान क्षेत्रामध्ये आलाय श्लेष्मातिसार म्हणजे काय श्लेष्मारुत अपान श्लेष्म्यानी आता अपानावर आवरण तयार करायला सुरुवात केली म्हणजे यद्यस्य वायुः निर्दिष्टम स्थानम तत्र इतरौ स्थितो दोषो आगतान पुरुषवह स्त्रोतसामध्ये जर हा श्लेष्मा आला तर तो प्रवाहिकेची निर्मिती करील आम्हाला श्लेष्मा कमी करायचा आहे श्लेष्मा ज्या कारणामुळे वाढला ते हेतू बंद करा आणि श्लेष्म्याची चिकित्सा सुरू करा सिंपल आहे आम्ही असतो सगळे लंगन पाचन आमवातामध्ये पण लंगन पाचन इकडे पण लंगन पाचन कुष्ठामध्ये पण लंगन सगळे असंच आहे तेच आहे ते फिरून फिरून तेच आहे आम्ही जो श्लोक वाचला होता सरक सूत्र 18वा अध्याय श्लोक नंबर 40 सैव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गत शैव जनयते व्याधी अनुभव तेच आहे स्त्रोतच बदलले की लक्षण बदललं अमवाद त्यांनी निर्माण केला श्लेष्म्याने आणि जर तो अपान क्षेत्रामध्ये गेला प्रवाहिका निर्माण केला पुरुष व स्त्रोतसात जर तो केला चिकित्सा तिकडे पण लंगन पाचन आहे इकडे पण लंगन पाचन का तिकडे श्लेष्मारुत व्यान आहे अमवाद म्हणजे इथं काय इथं श्लेष्मारुत अपान आहे त्यामुळे चिकित्सा सिद्धांत सुरुवात तीच राहते त्यामुळे श्लेष्मा जर पुरुषवह स्त्रोतसामध्ये जायला लागला तर त्याने प्रवाहिकेची निर्मिती होईल श्लेष्मच अतिसाराची निर्मिती होईल पण प्रत्येक वेळी तो पुरुषवामध्ये गेला नाही कदाचित तो मूत्रवह स्त्रोतसामध्ये गेला काही कंडिशनमध्ये पेशंटमध्ये ख वैगुण्य मूत्रवह स्त्रोतसामध्ये किंवा हेतू जे आहेत ते मूत्रवह स्त्रोतसामध्ये ख वैगुण्य निर्माण करणार आहेत त्यामुळे पुरुषवाच्या ठिकाणी जाण्याच्याऐवजी म्हणजे रुग्णाचा हेतू सगळ्यांचे सारखेच असतात अस्य सुखम स्वप्न सुखम कफ वाढवणारे पण काही रुग्णांमध्ये प्रवाहिका दिसते काही रुग्णांमध्ये बहुमूत्रता दिसते हेतू तेच दोष प्रकोप ही तोच अपानाचं क्षेत्र पण तेच फक्त ते स्त्रोतच बदल स्त्रोतच बदललं लक्षण बदललं
एका ठिकाणी प्रवाहिका लक्षण, एका ठिकाणी निर्माण झालं बहुमूत्रता लक्षण, प्रमेहाची निर्मिती झाली। म्हणजे प्रमेह म्हणजे काय? श्लेष्मा जेव्हा अपान क्षेत्रातल्या मूत्रवह स्त्रोतसामध्ये यायला लागला तेव्हा प्रमेहाची निर्मिती झाली। त्यामुळे प्रमेहाची चिकित्सा म्हणजे काय करायचं? श्लेष्मावृत अपानाची चिकित्सा करायची। ते पण तेच आहे सिद्धांत, जेव्हा आम्ही प्रमेह वाचतो तेव्हा पण तेच सिद्धांत आम्ही समजून घेतो। पॅथॉलॉजी तीच आहे, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे। यदस्य वायुः निर्दिष्टं स्थानं तते त्रित्रौ स्थितौ दोषो आगता। जर तो पुरुषवह स्त्रोतसामध्ये गेला तर प्रवाहिकेची निर्मिती। त्यामुळे हे आम्हाला सांगता आलं पाहिजे की जर जीर्ण प्रवाहिका रुग्णाला असेल, रुग्ण जर जीर्ण प्रवाहिकेने पीडित असेल, असतात इतिहास जेव्हा आम्ही पाहतो रुग्णाचा, म्हणजे जीर्ण प्रवाहिका याचा अर्थ काय आहे की रुग्णाच्या पुरुषवह स्त्रोतसामध्ये आता श्लेष्मा आलेला आहे। नॅचरली त्या पुरुषवह स्त्रोतसामध्ये आलेला श्लेष्मा हा संलग्न ऍडजेसंट स्त्रोतसामध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे। म्हणजेच तो आता पुरुषवह स्त्रोतसातून श्लेष्मा अपान स्त्रोतसामध्ये म्हणजे मूत्रवह स्त्रोतसामध्ये पण जाऊ शकतो। सो ज्यांना प्रवाहिका आहे त्यांना पुढे जाऊन प्रमेह होण्याची शक्यता जास्त आहे। एकच कंडिशन आहे ती श्लेष्मावृत अपानाची। ज्यांना प्रवाहिका आहे हे सांगता यायला पाहिजे वैद्याचा कॉन्फिडन्स की इफ यू आर सफरिंग फ्रॉम द जीर्ण प्रवाहिका अँड इफ यू आर नॉट गोइंग टू ट्रीट इट देन आफ्टरवर्ड्स देर आर द चान्सेस ऑफ डेव्हलपिंग दी प्रमेह। बघा श्लोक नंबर 230 याच अध्यायातला भिन्न आम श्लेष्म संसृष्ट गुरुः वरचः प्रवर्तनम। वरचः म्हणजे पुरुष, पुरुष कसं आहे? भिन्न आहे, आम आहे, श्लेष्म संसृष्ट आहे, गुरुवरच प्रवर्तनम असं आहे। मग काय म्हणतात ते? श्लेष्मणा संवृत्ते आपाने, हे काय? श्लेष्मावृत आपाने। पुढे काय शब्द आहे? कफमेहस्य च आगम, इट कॅन एंड सीन टू दी कफमेह। का बरं म्हणतात ते असं कफमेहस्य च आगम? बिकॉज बोथ दी कंडिशन आर श्लेष्मावृत आपान। एकदा श्लेष्मा पुरुषवह स्त्रोतसामध्ये वाढला नॅचरली तो शेजारच्या स्त्रोतसामध्ये जाईलच, जाण्याची शक्यता हाय रिस्क प्रोबॅबिलिटी ती सगळं जास्त आहे। किंवा वेगळ्या अर्थाने ज्याला प्रमेह आहे बऱ्याच दिवसापासून ही मे सफर फ्रॉम दी प्रवाही, कारण की आता मूत्रवह स्त्रोतामध्ये श्लेष्मा यायला लागला, तो श्लेष्मा पुरुषामध्ये जाऊ शकतो, श्लेष्मा तिथं आहे। त्याची चिकित्सा जर व्यवस्थित केली नाही, आम्ही जर सपरेसेस करत गेलो मेटफॉर्मिन देऊन, नॅचरली तो जाईल शेजारच्या स्त्रोतसामध्ये। तर हे सांगता यायला पाहिजे असा दृष्टिकोन, असं आम्ही रुग्णाला जर सांगितलं तर रुग्णाला तुमचा आपल्यावरचा विश्वास वाढेल, आपल्यावरचा कॉन्फिडन्स वाढेल। तर ही फॅक्टर आहे की जर श्लेष्मा पुरुषवह स्त्रोतामध्ये गेला, पुरुष मूत्रवह स्त्रोतामध्ये गेला, आता या मूत्रवह स्त्रोतामध्ये श्लेष्माने जाऊन त्याचं स्वरूप बदललं, त्यातलं पार्थिवत्व जास्त वाढलं श्लेष्म्यातलं आणि अपत्व कमी झालं, तर काय होईल? मूत्राश्मरी होईल। कंडिशन तीच श्लेष्मावृत अपानाची, पण श्लेष्म्याचं पांचभौतिकत्व बदललं। प्रमेह होताना त्याचं अप्यत्व जास्त आहे, पार्थिवत्व कमी आहे, आणि आश्मरी होताना पार्थिवत्व जास्त आहे आणि अप्यत्व कमी। त्याही कंडिशनला आम्ही श्लेष्मावृत अपान। आता हा श्लेष्मा यदस्य वायोः निर्दिष्टं स्थानं, शेजारचे जर शुक्रवह स्त्रोतसामध्ये गेला पुरुषांमध्ये, हेतू जर असणे, कफ वाढवणारे हेतू जर असतील, आणि हा श्लेष्मा जर अपानातल्या अपान क्षेत्रातल्या जर शुक्रवह स्त्रोतसामध्ये गेला तर काय करेल? मोस्ट कॉमन सीन काय करतो? शुक्राची गती हॅम्पर करतो, डिक्रीज मोटिलिटी, ॲस्थेनोस्पर्मिया नावाची जी कंडिशन आहे ती कंडिशन निर्माण करतो। सी क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जीर्ण प्रवाहिका पेशंट आर नाऊ डेव्हलपिंग दी ॲस्थेनोस्पर्मिया, हे दिसतं प्रॅक्टिसमध्ये, आणि आपले डोळे असे खाडकरणं उघडतात। माझी जर शास्त्रदृष्टी अशी डेव्हलप असेल तर खाडकरणं उघडतात, म्हणजे आपण पिंगत असतो आणि कोणीतरी खाडकरणं आपल्या मुस्कटात मारल्यानंतर कसं होतं आपले डोळे तसं होतं। अरे हे मी ॲस्थेनोस्पर्मिया बरा का होत नाही म्हणून विचार करतोय, ह्याला आधी जीर्ण प्रवाहिकेचा इतिहास आहे, आणि ही जीर्ण प्रवाहिका आता
कुठं निर्माण व्हायला लागली आता त्याला अस्थानस परमियाकडे घेऊन जायला लागली. का असं घेऊन जाते? कारण की ह्या सगळ्याच कंडिशन श्लेष्मारुत अपानाच्या आहे. ती श्लेष्मारुत अपानाची कंडिशन. मग अर्थवस्तृतसामध्ये हा श्लेष्मा गेला तर काय होईल? ग्रथीचा अर्थवाची निर्मिती करेल. कदाचित पीसीओडीची निर्मिती करेल. पीसीओडीची चिकित्सा काय? नाही आमच्याकडे कुबेराक्षवटी रजप्रवर्तनीवटी हे खूप व्याधी प्रत्येक कल्प आहेत. द्यायचे तर द्या, का तेच फक्त काय मॅजिकल थिंग नाही आहेत. त्यापेक्षा पण वेगवेगळी औषधं वापरून लोक ट्रीट करू शकतात. माझ्याकडे रजप्रवर्तनीवटी नाही म्हणून मी पीसीओडी ट्रीट करणार नाही असं नाही. पण मला हे गमक कळलं पाहिजे की हे पीसीओडी म्हणजे काय. तर हा आता अर्थवस्तृतसामध्ये श्लेष्मा चाललेला आहे आणि ह्या श्लेष्मा आता अर्थवस्तृतसामध्ये गेल्यामुळे त्याने आता पीसीओडीचं लक्षण निर्माण केलेलं आहे. पीसीओडीची चिकित्सा काय? जी श्लेष्मा कमी करणारी चिकित्सा. निरोह असेल, तीक्ष्ण बस्ती असेल, नंगन पाचन असेल, श्लेष्मा कमी करणारे कल्प असेल, तेच आहे. विचार फक्त पाहिजे. या दृच्छा सिद्धिरेवसा असं नको, त्यापाठी मग प्रिसाइजनेस पाहिजे. मग असं आम्ही प्रेडिक्ट करू शकतो ज्यांना पीसीओडी आहे दे मे सफर फ्रॉम दी जीर्ण प्रवाहिका इन फ्युचर लाईफ. ज्यांना पीसीओडी आहे दे मे सफर फ्रॉम दी कफमेहस्य आगमा इन फ्युचर लाईफ. हे होऊ शकतं, हे होतं, होऊ शकतं म्हणण्यापेक्षा हे होतं. आम्ही पीसीओडीसाठी वेगळ्या डॉक्टरकडे जातो, डायबिटीससाठी वेगळ्या डॉक्टरकडे जातो. दृष्टिकोन बदलतो. आणि आम्ही जे चरकांमध्ये शारीर स्थानात काय म्हणले, सर्वे हे भावाहा ही अन्योन्य प्रतिबद्धाहा. सर्वे हे भावाहा, शरीरातले सगळे भाव, शारीर भाव हे कसे आहेत? अन्योन्य प्रतिबद्धाहा. ऑल भावाज आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर अँड नॉट इंटरकनेक्टेड, दे आर इंटरडिपेंडंट ऑन इच अदर. त्यामुळं अर्थवह स्रोत दुष्ट झालं की संलग्न असणारं पुरुषवह मूत्रवह स्रोत दुष्ट होणारच आहे. हे मूर्तावरण म्हणजे मूर्तावरण म्हणजे काय? यदस्य वायोः निर्दिष्टम स्थानम तत इतरो स्थितो दोषो वागतान. तर त्यामुळे जे निर्माण होईल, जे जे म्हणून वायूचे स्थान सांगितलेले आहेत, त्या ठिकाणी जर इतरस्थ राहणारे दोष यायला लागले, म्हणजे आता जसं कफ घेतलं तसं पित्त घ्या, आम घ्या, लक्षणं वेगवेगळी निर्माण होतील. तर ती जी आहे पॅथॉलॉजी, ती जी आहे ती मूर्तावरणाची. समजण्यासाठी चरक सूत्र 20वा अध्याय करा. चरक सूत्र 20 श्लोक नंबर 14 पान नंबर 114 चक्रपाणी टीका. त्यामध्ये पित्ताचे नानात्मक विकार दिलेले बघा. ओषश्य लोषश्य दाहश्य दवथुष्य. दाह सांगितले त्यांनी. आता हे जी लक्षणं दिलेत प्रत्येक, ती मी माझ्या मूर्तावरणाच्या परिभाषेमध्ये कसं मांडू? दाह. रुग्ण जेव्हा दाह हे लक्षण म्हणतो, नो डाऊट इट्स हे लक्षण कशाचं आहे? पित्ताचे नानात्मक विकाराचं आहे. पण आवरणाच्या भाषेत हे पित्तावृत व्यानाचं लक्षण आहे. यदस्य वायोः निर्दिष्टम स्थानम, व्यान वायूचे जे स्थान आहे त्या ठिकाणी आता इतरो स्थितो दोषो आगतान, त्या ठिकाणी आता पित्ताचे मॉलिक्यूल यायला लागले आणि त्यामुळे दाह हे लक्षण निर्माण झाले. सो दाह कॅन ऑल्सो बी अंडरस्टँड ऍज पित्तावृत व्यान. पित्त ज्या कारणाने वाढलं त्या कारणाची चिकित्सा करा आणि मग व्यानाची चिकित्सा करा. दवतुष्य अमलकश्य विदाहश्य. विदाह निर्माण होणार. विदाह होणार म्हणजे काय होणार? तर हे पित्तावृत समानाचं लक्षण आहे. समानाचं जे क्षेत्र आहे त्या समानाच्या क्षेत्रामध्ये यदस्य समानस्य क्षेत्र तसे इतर स्थितो पित्तो आगता. इतर ठिकाणी राहणारं पित्त आता अतिरिक्त मात्र निर्माण झालं आणि त्यामुळे त्या ठिकाणी विदाह हे लक्षण निर्माण झालं. अंतर्दाहश्य अंशदाहश्य उष्माधिकश्य अतिस्वेदश्य. अतिस्वेद लक्षण निर्माण झालं. पुन्हा हे लक्षण कसं असेल? पित्तावृत व्यानाचं लक्षण आहे.
अतिस्वेद लक्षण निर्माण होणं. तर हे जे लक्षण दिलेत या अध्याय जे या श्लोकामध्ये, त्या प्रत्येक लक्षण आम्ही आवरणाच्या परिभाषेमध्ये मांडू शकतो. त्यामुळे घरी गेल्यानंतर हा गृहपाठ म्हणून समजा की यातलं प्रत्येक लक्षण मला आवरणाच्या परिभाषेमध्ये मांडता येतंय का? चरक सूत्र जो हा 20वा अध्याय त्यातला श्लोक नंबर जो 14 येतो, एक एक लक्षण लिहा आणि त्यापुढे त्याचं मूर्त आवरण कशा पद्धतीचं असू शकतं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तसाच श्लोक नंबर 17 जे कफाचे नानात्मज विकार सांगितलेले आहेत त्यांनी, हा तृप्तिश तृप्ती निर्माण झाली, हे पॅथॉलॉजिकल तृप्ती आहे. कारण की अग्रसंग्रहात तृप्तिश आहार गुणानाम सांगितले, तृप्ती पाहिजेच, पण ही पॅथॉलॉजिकल तृप्ती म्हणजे थोडं जरी खाल्लं तरी बस आता असं वाटायला लागतं. मग हे काय आवरणाच्या परिभाषेमध्ये, श्लेष्मा आता समानाच्या क्षेत्रामध्ये यायला लागला. श्लेष्मारुत समान म्हणजे तृप्ती, श्लेष्मा कमी करा तृप्ती कमी होईल. तंद्राच वायुनो उद्रिता हा कफा, तंद्राच श्लेष्मा आता कुठं चाललाय, प्राणाच्या क्षेत्रामध्ये चाललाय. त्यामुळे तंद्रा म्हणजे तंद्रा निद्रा अधिक्यम च, सारखे झोपेत हो. बऱ्याचदा विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांची कंप्लेंट झोप सारखीच येते, पुस्तक घेतलं तर खूप जास्त येत. अभ्यासो निद्रा करणं श्रेष्ठ असं नवीन अग्रसंग्रह लिहिला पाहिजे. हा तर तंद्रा निद्रा अधिक्यम च म्हणजे आता श्लेष्मा काय आहे, हा प्राणाच्या क्षेत्रामध्ये साठाय लागलाय. झोप जास्त असेल तर त्याला सांगा, अरे बाळा तुझ्या प्राणवायूचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये आता श्लेष्म्याचा एक एक मॉलिक्यूल डिपॉझिट व्हायला लागलाय. तू जर याकडे लक्ष दिलं नाही तर उद्या जाऊन तिथं काहीतरी शिस्त तयार होईल, तिथं काहीतरी ट्युमर तयार होईल, तिथं काहीतरी श्लेष्मा काहीतरी विकृत स्वरूप तयार करेल. असे घाबरवा म्हणजे झोप जाईल, हो की नाही? तर ही सुरुवात आहे पॅथॉलॉजीची. चिकित्सा काय, त्याची तीक्ष्ण प्रथमन नसतो, संज्ञा प्रबोधन का, श्लेष्मा कमी करा. प्रमेहामध्ये होतं बघा, सगळ्या स्त्रोतसांमध्ये श्लेष्मा वाढतो, पण प्रमेहातलं लक्षण आहे निद्रा तंद्राच्या सर्वकाली का, आता तो प्राण्याच्या क्षेत्रामध्ये पण वाढला म्हणून तिथे श्लेष्मारुत प्राणाची कंडिशन निर्माण झाली. त्यामुळे निद्रा तंद्रा आधिक्यमच स्थैमित्यमच गुरुगात्रताच, आता श्लेष्मा जो आहे तो व्यानाच्या क्षेत्रामध्ये वाढला, श्लेष्मारुत व्यान ही कंडिशन निर्माण झाली. त्यामुळे हिथं जी लक्षणं आलेली आहेत त्या प्रत्येक लक्षणाचं म्हणजे जे कफाचे नानात्मज विकार आहेत ते पण तुम्ही मूर्त आवरणाच्या स्वरूपात समजून घेण्याचा किंवा ते लिहिण्याचा प्रयत्न करा. हा गृहपाठ स्वरूपात तर ते तुम्हाला जास्त अजून थोडंसं त्यावर तुम्हाला चिंतन करता येईल की मूर्त आवरण म्हणजे काय. यदस्य वायुः निर्दिष्टं स्थानं तर ते इतर वस्तुतो दोषो आगतान, अशी जी कंडिशन आहे त्याला आम्ही मूर्त आवरण म्हणतो. आणि ऍक्च्युली हे मूर्त आवरण होतं कसं हे जे चक्रपाणीने सांगितलंय तो एक मुद्दा आपण या ठिकाणी पाहू. चिकित्सास्थानाचा जो 28वा अध्याय श्लोक नंबर 59 जे आहे आता हे आवरण होतं कसं, चक्रपाणींचं काय मत, एक तर मत आपण पाहिलं समजून घेतलं यदि वायू निर्दिष्ट स्थानम तर इतर अस्तित्व दोष आगता. पण चक्रपाणींचं मूर्त आवरणाच्या संदर्भातलं मत काय, हा जे 519 आहे श्लोक नंबर 60 जो आहे त्या श्लोक नंबर 60 टीका आहे बघा, वरून चौथी ओळ आहे. मार्ग आवरणेन वेग प्रतिबंधात एव कुपितो भवती, सापडली का? मार्ग आवरणेन हे मूर्त आवरण होतं म्हणजे काय होतं, मार्ग आवरणेन वेग प्रतिबंधात एव कुपितो भवती, वायूच्या वेगाचा प्रतिबंध होणं म्हणजेच मूर्त आवरण होणं. प्रचंड गतीने जाणाऱ्या वायूची गती आहे आणि या प्रचंड व्हेलॉसिटी असणाऱ्या शरीरामध्ये फक्त वायूलाच गती आहे, वायूलाच फोर्स आहे. अशा प्रचंड गतीने ट्रिमेंडस फोर्सनी जाणाऱ्या वायूच्या गतीला काय झालं, वेग प्रतिबंधात एव अवरोध निर्माण झाला. मग तो अवरोध रसाचा असेल, रक्ताचा असेल, मांसाच्या मॉलिक्यूलचा असेल, मेदाच्या मॉलिक्यूलचा असेल, कोणत्याही मूर्त एंटिटीचा जर अवरोध निर्माण झाला तर काय होतं, कुपितो भवती. तर ते जे करतं तर ते मूर्त आवरण आहे.
आम्ही अमूर्त आवरण कशा पद्धतीचं पाहिलं, गती हनन स्वरूपाचं आवरण आहे. आणि हे आवरण कशा पद्धतीचं आहे, वेग प्रतिबंधात मार्गावरण स्वरूपाचं आवरण आहे. दोन आवरणामधला फरक आहे. तिथं गतिहनन होते, तिथं अवरोध निर्माण होतो, वायूच्या गतीला अडथळा निर्माण होतोय आणि अडथळामुळे वायू प्रकुपित होतो. ओके, आणि मग हे म्हणजे रक्तावृत्त वायू अशी कंडिशन समजा असेल म्हणजे काय झालं, रक्तावृत्त वायू म्हणजे काय, तर वायू एका फोर्सनी, वायू एका वेलॉसिटीने, वायू एका गतीने वाहतोय शरीरामध्ये. शरीरामध्ये वायू हा नित्य संचरणशील आहे. अशा वाहणाऱ्या वायूच्या गतीला, वायूच्या गतीमध्ये जर रक्ताचे मॉलिक्यूल अडथळा निर्माण करायला लागले, म्हणजे आम्ही खूप अशा हायवेनी स्पीडनी चाललोय आणि मध्येच एक खड्डा आला, दंड करणं गाडी आदळते, असं होतं. ते जे आहे खूप प्रचंड स्पीडनी वायू शरीरामध्ये वहन करतोय आणि रक्ताच्या ज्या पेशी आहेत किंवा रक्ताच्या जे सेल्स आहेत, त्या रक्ताच्या सेलमुळे वायूच्या गतीला अवरोध निर्माण झाला. तर काय करतो वायू, वायू त्या रक्ताच्या मॉलिक्यूलला खेचून ऊर्ध्व अध तिर्यक फेकून देण्याचा प्रयत्न करतो, अवरोध तोडण्याचा प्रयत्न करतो, कारण की प्रचंड स्पीड आहे वायू. हां, त्यामुळे छोटा अवरोध तो कधी कधी रक्ताचे मॉलिक्यूल स्वतः बरोबर खेचून दुसरीकडे नेतो, कधी कधी त्या रक्ताच्या मॉलिक्यूलला इकडे तिकडे विस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातनं मग लक्षणाची निर्मिती होते. आवरण, वायूच्या गतीला अवरोध कोण करतंय, त्यावरनं ते आवरणाचं नाव ठरतं, मूर्तावरणाचं. रक्तावृत्त वायू आहे का, मांसावृत्त वायू आहे का, मेधावृत्त वायू आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय बघा खाली काय म्हटलंय, तत्र तत्र प्रदेशे, शेवटून या टीकेची खालून दुसरी ओळ, तत्र 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 प्रदेशे आणि अतः कुपिता पित्तकफो समुद्भूय ताभ्याम अवृत्त मार्गोपी तत्र तत्र प्रदेशे गदान करोती तथा रसादिश्य तत्र तत्र क्षिपन संशोषे. आवरण रक्ताच्या मॉलिक्यूलने केलं, मांसाच्या मॉलिक्यूलने केलं की तो वायू त्या रक्ताच्या मॉलिक्यूलला स्वतःबरोबर खेचून इतर ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतो, डिपॉझिट करण्याचा प्रयत्न करतो. मग तो कधी दाह लक्षण निर्माण करेल, कधी विदाह लक्षण निर्माण करेल, कधी नेत्रदाह लक्षण निर्माण करेल, कधी कधी पेरिफेरल न्यूरायटिस लक्षण, सांगता येत नाही. पित्ताच्या मॉलिक्यूलने जर वायूच्या गतीला मार्गावरोध केला तर त्या पित्ताला वायू कुठे घेऊन जाऊन आणि काय लक्षण निर्माण करेल सांगता येत नाही. पण एक्झॅक्ट पॅथॉलॉजी कशी होती, मार्गावरोधाते वायूची ट्रिमेंडस शरीरामध्ये चालणारी गती आहे आणि या ट्रिमेंडस गतीला कुठेतरी मूर्त स्वरूपात एका एंटिटीनी अवरोध निर्माण केला आहे आणि ती जी पॅथॉलॉजी आहे त्या पॅथॉलॉजीला आम्ही म्हणतो मूर्तावरण चालू. आणि मूर्तावरण आणि अमूर्तावरणामधला फरक काय, तर अमूर्तावरण हे गती हनन स्वरूपाचं आहे. दोन वायू जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा एका वायूमुळे दुसऱ्या वायूची गती हनन होते. त्या ठिकाणी गती हनन होत नाहीये, वायू कुपित होतोय. पण वायू कुपित कशा पद्धतीने होते, मार्गावरणात वायू कुपितो भवती, अवरोध निर्माण झाला वायूच्या गतीला आणि हा जो अवरोध करणारी जी एंटिटी आहे, जी मॉलिक्यूल आहे, त्याला तो वायू स्वतःबरोबर खेचून घेऊन न्यायला लागला आणि त्यामुळे लक्षणांची निर्मिती झाली. अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा त्या कंडिशनला म्हणतात मूर्तावरण. आणि आता मूर्तावरणाची जी उदाहरणं आहेत जी श्लोक नंबर 61 पासून सुरू होतात, ते आपण पुढच्या वेळेस समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, चला.